सुमारे 3 महिन्यापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं आवाहन केलंय. तरी सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातील अनेक आगारात अजूनही कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत, त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतो. अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 9 एसटी सुरू झाली असून जिल्ह्यात एकूण 3,800 कर्मचारी आहेत, त्यापैकी 1,200 कर्मचारी कामावर रुजू झालेत. या संपादरम्यान जिल्ह्यातील 290 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. निलंबन करण्यात आलेल्यांपैकी 70 कर्मचारी कामावर हजर झालेत, तर 27 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. तरी सुद्धा अनेक कर्मचारी संपावर ठाम असून विलगीकरणाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागं न हटण्याचा निर्धार केल्याचं सांगितलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर.